राठोसाहेब, अरे काय झालं असं अचानक गप्प का झालास? ते विचार करतोय सर. कसला विचार? सर आज तुम्ही एका मागोमाग एक सरप्राईज देत होतात. ही तर फक्त सुरुवात आहे भाऊसाहेब. म्हणजे सर? म्हणजे उद्याच्या पार्टी मध्ये सगळ्यांसाठी अजून एक सरप्राईज असणार आहे. सर काय असणार आहे सरप्राईज? सरप्राईज म्हणजे जाऊ दे, तुला आता नाही सांगतो, तुला उद्याच सांगतो. सर सांगा ना कोणता सरप्राईज. सर मला सांगा ना. बरोबर 12 वाजता मी राजीव सरांना फोन करून बर्थडे विश करणार आहे. बाहेर जाऊनच करावं लागेल. यामिनी मॅडम बाहेर आल्याच असतील, झोपली आहेत वाटत समजी. काय झालं मयू, झोप येई ना झाली का? मी वॉशरूम. हा जाते जाते. हा तू कुठे निघालीस? ते पाणी प्यायला वॉशरूम. किचन. हा स्वयंपाकघरात जाते पाणी. आलेस? हा हा आले. प्रेम धडधड का होते एवढी? वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा सर. थँक्यू सो मच मिस मयुरी. माझ्या वाढदिवसाची एवढी चांगली सुरुवात तर आधी कधीच झाली नव्हती मिस मयुरी. पण आता ह्या वेळेला मला अजून काही ऐकायलाही आवडेल. आय लव यू टू मिस मयुरी. अशा लाजलात ना की अजूनच गोड दिसता तुम्ही. खरं सांगायचं तर असं वाटतं तुम्ही अशा लाजतच राहावं आणि मी तुम्हाला पाहतच राहावं. खरं तर तुमच्याच फोनची वाट पाहत होतो मी. पण इतका उशीर झालाय, मला असं वाटलं की मी कॉल करणार नाही. सर तुमचा वाढदिवस आहे आणि मी तुम्हाला 12 वाजता फोन करणार नाही असं होईल का? सर इथून पुढे तुमच्या प्रत्येक बर्थडेला सगळ्यात आधी मी विश करणार. माहिती आहे मला मिस मयुरी. Thank you.
सर तुम्ही घरी नाही आहेत का? तुमच्या मागे काय दिसतय? काय कुठे काय सर? सर ही तर आमची चाळ आहे. सर सर मला खर खर सांगा कुठे आहात तुम्ही नक्की? मी तुमच्या अगदी जवळ आहे मिस मयुरी. खर तर माझ्या वाढदिवसाची सुरुवात तुम्हाला प्रत्यक्षात पाहून करावी अशी इच्छा होती माझी, पण ठीक आहे. तुम्हाला जर मला फक्त एका कॉलवरच कटवायचं असेल तर हरकत नाही, जातो मी. नाही सर, तुम्ही एवढ्या रात्री मला इथे भेटायला आलात आणि मी तुम्हाला भेटायला बाहेर येणार नाही, असं होईल का? मामा बोला. ए भामे, यामिनी मॅडम कशाने एवढं घाबरत आहे? घाबरलो ना मी. तुला काय रात्रीच मिळते का मला भेटायला? फोनवर नाही सांगते तुला? फोनवर सांगण्यासारखं नव्हते ते, एकदम असं इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाची बातमी सांगायची. सांग 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 पटकन. तुमचा लेख आहे ना राजवीर साहेब, ते आज आमच्या घरी आले होते रणसिंगांच्या घरी, त्यांच्या हॅपी बर्थडेच्या पार्टीच निमंत्रण घेऊन. आहे की नाही महत्वाची बातमी? आता बघशील पावलट आहेस का तुझी? डोकं फिरलंय का तुझं? सगळं मीच अरेंज केलंय, पार्टी माझीच आयडिया आहे भामा. तुम्ही? तुमची आयडिया म्हणजे? तुम्ही राजवीर सरांना सांगितलं की आमच्या घरी जाऊन त्यांच्या हॅपी बर्थडेच्या पार्टीचं निमंत्रण दिलं? कारण उद्याची पार्टी खूपच स्पेशल असणार आहे. सॉरी सॉरी सर, ते मला असं माहित नव्हतं तुम्ही असे अचानक याल म्हणून, मग मला असं कळत नाही म्हणजे असं गोंधळलं होते. पण एकच मिनिट थांबा तुम्ही सर, एक मिनिट. हे मी इथे नाही, इथे नको हे. एक मिनिट हा, झालंच म्हणजे झालंच सगळं मी घेतलं. हा मिस मयुरी, काय 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 भरले तुम्ही या जादूच्या पोतडीत? एकच मिनिट सर, मी हे सगळं कुठे इथे टेबल, गाडी पण खराब इथे नको. मी मिस मयुरी, अहो सर ते हा 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 आपला टेबल. एक मिनिट हा. अहो मिस मयुरी, हा केक तर खूपच छोटा आहे. मला वाटलं तुम्ही इतक्या स्पेशली येताय तर काहीतरी मोठं गिफ्ट किंवा मोठा केक असेल. बट सॉरी 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 सर, म्हणजे मला मोठाच केक आणायचा होता पण ते मला घरात आणून ठेवावा लागला ना आधी, मग तो बॅगेमध्ये ठेवायचा होता आणि मी घरातनं कसं बाहेर काढणार ना, कोणाला कळलं असं तर? आणि तुम्ही असे अचानक केलेस मी. मयुरी,
खूप क्यूट आहे. केक छोटा असला तरी खूप क्यूट आहे, अगदी तुमच्यासारखा. मिस मयुरी, मी सांगू शकत नाही तुम्हाला माझ्यासाठी हा क्षण किती स्पेशल आहे. सर, माझ्यासाठी हा क्षण खूप स्पेशल. तुमची तयारी तर खूपच परफेक्ट आहे मिस मयुरी. हा पण सर, तुम्हाला बसविण्यासाठी काहीच नाहीये. मी ना तिथे ते मिस मयुरी, सर हसू नका. मी अगदी कम्फर्टेबल आहे. सर नाही जमणार, पाय दुखेल तुम्हाला. नाही नाही, मी केक कापेपर्यंत असं थांबू शकतो. नाही जमणार तुम्हाला, पडाल तुम्ही. उभे राहा उभे. हो का? हो. तुम्ही म्हणताय म्हणून नाहीतर असं एका पायावर बसणं मला सहज शक्य आहे. बर चला आता सुरुवात करूया. ओके एक मिनिट. हे काय आरती? पण आधी आरती करतो ना. झाली अर्धी, आता केक कापूया. एक मिनिट. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Rajveer sir, happy birthday to you. Sir, तुमचा बर्थडे आधी तुम्ही आहो. आधी तुम्ही मला कुठे ग्रीटिंग कार्ड काय गरज होती मिस मयुरी? कॅन सर प्लीज. तुमचं माझ्या आयुष्यात माझ्या डोळ्यांसमोर असणं माझ्यासाठी एक गिफ्ट आहे. माझा प्रत्येक श्वास मला आठवण करून देतो की मी तुमची आहे.
आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमचीच राहील. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होव. सर, हे तुम्ही लिहिलंय सर? थँक्यू. खूप स्पेशल आहे मिस मयुरी. मिस मयुरी, आता माझी एकच इच्छा आहे, लवकरात लवकर तुमच्या नावापुढे माझं नाव लागा. सर, अजून एक गिफ्ट. गिफ्ट? आता काय, तुम्ही तर म्हणालात ना की अजून काय गिफ्ट देणार म्हणून. हा, म्हणजे छोटसच गिफ्ट आहे, असं खूप काही नाही आणता आलं, पण तुम्हाला आवडेल. एक मिनिट. रुमाल? पण माझ्याकडे तर रुमाल आहे. माहितीये सर, पण बघा ना, तुम्हाला आवडेल. मयुराज, हे तुम्ही केलं? हो सर. तुमच्या हातांनी? मी स्वतः बनवले सर, तुमच्यासाठी. आवडलं? मिस मयुरी, मला खूप आवडलं. मला पहिल्यांदाच असं काहीतरी गिफ्ट कोणी दिलं. आतापर्यंतच माझ्यासाठीच सगळ्यात स्पेशल गिफ्ट आहे मिस मयुरी. थँक्यू. बोल प्रीतीची अजब कहाणी. या वर्षी राजवीरची लाडकी मम्मा त्याला इतकं स्पेशल गिफ्ट देणार आहे ना, तो आयुष्यात विसरणार नाही. रोज कप फिरल्यासारखी वागायला लागली आहे बाई. म्हणजे आपण समजा एवढं फिरण्याने ठरवलेलं, समजा इसरून जायचं ठरवलंय की काही ना. हे कसला विचार करतेस? म्हणजे कसं आहे, ते इकरांचं आणि मनालीचं लगीन राजवीर साहेबांनी ठरवलं. आमच्या कुंडेला राजवीर साहेबांचा राग होता, तो भीक गेला. पण आपण दोघींनी जे ठरवलं ना, ते कधी होणार? म्हणजे आपला जो दोघींचा पिल्याने आपण आपण म्हणजे आपण दोघी आपण दोघी डोकं आहे का ग तुला? तू माझ्यासाठी फक्त कळसुत्री बाहुली आहे. यामिनी नाचवते, भामा नाचते. चालेल, पैसा द्या, मी नाचते. पैसा फेको, तमाशा देखो. चप्पड चप्पड बंद कर. आता उद्या सगळ्यांना घेऊन पार्टी मध्ये यायचं, फुकट खायला. चालेल, इकडच कधी खातच नाही आम्ही. मयुरी, मी आपली ही छोटीशी पार्टी खरंच खूप एन्जॉय केली. थँक्यू. आणि आता मी ठरवलंय. काय? मी हेच ठरवलंय की उद्या की माझ्या बर्थडे पार्टी मध्ये तुमच्या आणि माझ्या घरच्यांसमोर मी आता तुमचा हात मागणार. पण सर, पण
अजूनही पूर्ण आहेच. तसं नाही म्हणजे मागच्या वेळी आठवतं ना काय झालं होतं ते, कसं गोंधळ झाला होता. मग आता पण सगळे समोर विस्मयुरी, मागच्या वेळी जे काही झालं त्यातलं यावेळी काहीच होणार नाही, सगळं काही चांगलं होणार. आणि मला वाटतं हीच योग्य वेळ आहे. मी आणखी थांबू शकत नाही.